नमस्कार, मी प्राप्ती। प्राप्तीज किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पनीर पराठा बनवणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, छोट्यांपासून मोठ्यांना आवडेल। तर बनवायला आपण सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया। कणकेवरती 2 चमचे मोहन घेऊया। तर आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ घेऊया। तर इथे पिठावर मळून घेऊया। कडकडीत मळून घेतल्याने एकदम खुसखुशीत पराठे होतील आपले। तर आता आपण पीठ मळून घेऊया, घट्ट चपातीला मळतो असं। तर आपलं पीठ आता मळून झालंय, हे आपण रेस्टसाठी ठेवूया 5 मिनिटं। तोपर्यंत स्टफिंग बनवून घेऊया। तर इथं पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम बारीक किसून। एक मोठा कांदा बारीक किसून, त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं, पिळून घ्यायचं कोरडा करून। इथे चिली फ्लेक्स घेतले 1 चमचा, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, तरी कोथिंबीर आहे, मीठ चवीनुसार। तरी स्टफिंग आपण अशी मिक्स करून घेऊया। तर इथं आपली स्टफिंग तयार झाली मळून। आपण आता पराठे बनवायला घेऊया। आणि तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घेऊ शकता। तर पराठ्यासाठी आपण पोळी लाटून घेऊया। सेम आकाराच्या 2 पोळ्या लागतील आपल्याला एका पराठ्यासाठी। इथे आपल्या 2 पोळ्या लाटून तयार आहेत। आता आपण स्टफिंग भरून घेऊया। सारखीच भरायची अशी स्टफिंग, आणि साईडला कडेला थोडं पाण्याचा हात लावायचा। नंतर दाखवतो मी तुम्हाला इथे। इथे आपला पराठा भरून झालाय। आवडीनुसार तुम्ही चीज किसून घालू शकता। इथे पराठ्यावरती चीज घातल्याने पराठ्याची चव अजून वाढते आणि सर्वांना आवडतो। पराठा भरून स्टफिंग तयार आहे। आता इकडे साईडला थोडा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे पोळीला पोळी चिकटते नीट। तर याच्यावरती आपण दुसरी पोळी टाकूया। 2 पोळ्या सेम लाटायच्या, आणि साईडने थोडी प्रेस करायची। तर इथे आपला तवा गरम आहे, तर त्याच्यावरती थोडासा घी सोडूया। तर तव्यावरती आता आपण पराठा घालून घेऊया। तर आपण इथे आता पराठा पलटून घेऊया। तर आपल्या इथं चीज पनीर पराठा तयार आहे। आवडला असेल तर नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा।